इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर रायगड जिल्ह्यातील सर्व दुर्गम वाड्या वस्तींवर जाण्याचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. केवळ आदिवासी वाड्याच नव्हे तर धनगर वाड्या, दलित वस्ती असतील तरी तेथेही रस्ते बांधले जाणार असून त्यासाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, अशी माहिती रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिली. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. खालापूर तालुक्यातील दुर्घटनाग्रस्त इरशाळवाडीचे पुनर्वसन सिडकोमार्फत करण्यात येणार आहे. 6 महिन्यात हे पुनर्वसन केले जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील 20 अतिधोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच सिनोबेल कंपनीसाठी अलिबाग तालुक्यातील 350 एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. 20,000 कोटींचा पेपर उद्योग येथे सुरू होणार आहे. याशिवाय माणगाव येथे लेदर क्लस्टर उभारणीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या ठिकाणी तैवानच्या या धर्तीवर चर्मोद्योग उभे राहणार आहेत. बल्क ट्रक्स पार्कसाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे अशी माहितीही दिली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.